नमस्कार मुलांनो डी व्ही मॉइल पब्लिक स्कूल ऑनलाईन क्लासेसमध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे मुलांनो मी तुमची शिक्षिका शीतल भोगे तुम्हा सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत करते मुलांनो आज आपण मराठी विषयामध्ये नवीन पाठाला सुरुवात करूया आपल्या पाठाचे नाव आहे पाठ सात आजारी पडण्याचा सा प्रयोग भाग एक मुलांनो पाठ सुरू करण्याअगोदर तुम्हाला एक प्रश्न विचारते मुलांना तुम्हाला आजारी पडायला आवडते का नाही ना आजारी पडायला कोणालाही आवडत नाही परंतु आपल्या या पाठामध्ये एका लहान मुलाला आजारी पडण्याचा अनुभव घ्यायचा आहे का आजारी पडण्याचा त्याला अनुभव घ्यायचा आहे तर त्याची अशी समज आहे की आजारी पडण्याच्या पडणाऱ्या माणसांची खूप मजा असते त्यांना फळे गोड शिरा वगैरे खायला मिळतो आपल्या घरात सगळेच आजारी पडतात व मौज करतात आपणही आजारी पडून बघावे असा समज करून घेतलेला एक लहान मुलगा डॉक्टरांकडे आजारी पडण्याचा प्रयोग करायला जातो त्याची कशी फजगत होते याची मजेदार कथा या, या पाठात सांगितलेली आहे मुलांनो तर चला सुरू करूया आपला पाठ सर्वप्रथम आपण लेखकांचा परिचय करून घेऊया लेखक आहेत द मा मिरजदार यांचा जन्म आहे एकोणवीसशे सत्तावीस प्रसिद्ध लेखक कथाकथनकार गप्पा गोष्टी गप्पांगन गाणारा मुलूक गुदगुद्या जावई बापूंच्या गोष्टी ताजबा भूताचा जन्म माझ्या बापाची पेंड मिराजदारी इत्यादी कथासंग्रह प्रसिद्ध आहेत नावेतील तीन प्रवासी हानुवाद तसेच अंगत पंगत बँडबाजा हे विनोदी निबंधही प्रसिद्ध आहेत मुलाच्या आजारपणाबाबतचे विचार व त्याचे दवाखान्यातील वागणे याची मार्मिक व विनोदी वर्णन लेखकाने प्रमुख पाठात केलेली आहेत बघा आपण एकदाही कधी दुखणेकारी नव्हतो मुलगा म्हणतो आपण एकदाही कधी करी नव्हतो ही गोष्ट ध्यानात आल्यावर मोठी लाज वाटली छेछे निदान एखाद दुसऱ्या वेळी तरी आपण आजारी पडायचे होते टायफाईड क्षय निमोनिया असली मोठमोठी दुखणी राहू द्या बाजूला पण थंडी ताप खोकला पडसे यापैकी काहीतरी माझ्या वाटणीला यायला हवे होते निदान पोटदुखी डोकेदुखी यातले तरी काही आपल्या स्वतःच्या मालकीची एकही औषधाची बाटली अजून असू नये एखादंही साधी इंजेक्शन माझ्या वाटणीला येऊ नये काय बघा मुलांनी मुलाने येथे आपली समस्या सांगितलेली आहे मुलगा म्हणतो की त्याच्या घरी सगळेच दुखणेकरी आहेत म्हणजेच सगळेच कधी ना कधी आजारी पडतात परंतु मुलगा हा कधी आजारी पडलाच नाही त्याला असे वाटते की त्याला या गोष्टीची लाज वाटते की तो कजा कधीही आजारी पडला नाही मुख्यतः गोष्ट ही, मुख्य ही आहे की त्याला इथे स्वतःवर म्हणजे अभिमान वाटायला पाहिजे की तो कधी आजारी पडला नाही परंतु त्याला इथे त्याची लाज वाटते की तो कधीही आजारी पडला नाही त्याला असं वाटते की टायफाईड क्षय निमोनिया अशी मोठमोठी आजार नाही झाली तरी चालेल परंतु सदा थंडी लागून ताप येणे खोकला पडसे पडसे म्हणजे सर्दी यापैकी काहीतरी त्याच्या वाटणीला यायला हवे होते निदान पोटदुखी डोकेदुखी यातले तरी काही परंतु त्याच्या वाट्याला यातील कोणतेही दुखणे किंवा कोणताही आजार आलेला नव्हता म्हणून मुलाला या गोष्टीची लाज वाटत आहे की तो कधीही आजारी पडला नाही मग मुलाला आजारी पडण्याबद्दल एवढी आवड का वाटते तर त्याचे कारण त्यांनी खाली सांगितलेले आहे बघा आमच्या घरात नेहमी कोणीतरी आजारी पडायचे आई नेहमी खोकायची बाबांना दर आठ दिवसांनी पडसे यायचेच दादा कॉलेजात जात असला तरी त्याचे अंग नेहमी दुखायचे कधी कधी ताईचे हात दुखायचे पाय दुखायचे तीही गादी टाकून झोपायची हो सगळ्यांची सगळ्यांची औषधे मोठी छान असायची संत्री मोसंबी सफरचंद खडीसाकर बेदाना पेढे औषध यांचा मारा सारखा चाललेला असायचा चार दिवस आजारी पडून अशक्तपणा आला म्हणजे शिराई रोज व्हायचा हा सगळा प्रकार पाहून आपण आजारी नाही या गोष्टीचे मला अत्यंत दुःख होऊ लागले जे पदार्थ ही सगळी मंडळी आजारी म्हणून खात असत ते औषध या नावाखाली मोडत असत त्यामुळे त्यांना हात लावायची मला सक्त मनाई असाय असे ही औषध आपणही बरोबरीने घ्यावीत आणि त्यांच्या दुःखात सहभागी व्हावे असे मला फार वाटू लागले बघा मुलांनो आता तुम्हाला कळले असेल की का मुलाला आजारी पडायचे आहे बघा कारण मुलाच्या घरी सतत कोणी ना कोणी आजारी पडत असत त्याची आई नेहमी खोकलत असायची बाबांना नेहमी पडसे असायचे म्हणजे सर्दी असायची दादा म्हणजेच मोठा भाऊ कॉलेजमध्ये जायचा तरी त्याचे अंग नेहमी दुखायचे ताई तिचे हात पाय तीसुद्धा दुखत असत तर त्यामुळे या लोकांची खूप मजा असायची सगळ्यांच्या संत्री मोसंबी सफरचंद खडीसाखर बेदाना पेडे गोड अशा प्रकारची औषधे यायची औषधे असायची आणि जर चार दिवस आजारी पडून असं अशक्तपणा आला तर घरी शिरासुद्धा या लोकांसाठी व्हायचा म्हणजेच गोड शिरासुद्धा घरी तयार व्हायचा बनवायची आई या सगळ्यांसाठी का कारण ते आजारपणामुळे त्यांच्यामध्ये अशक्तपणा आला म्हणून तर मुलाला असे वाटायचे की हे सगळे पदार्थ फक्त आजारी माणसालाच खायला मिळतात त्याला त्या वस्तूंना हात लावायची सक्त मनाई होती का कारण ते फक्त आजारी लोकांसाठीच बनवलेले असलेले पदार्थ यामध्ये ते मोडत असत म्हणजेच यामध्ये त्यांचा सहभाग होत असत की ते पदार्थ फक्त आजारी माणसंच खातील त्यामुळे मुलगा जर कधी आजारी पडला नाही तर त्याला या पदार्थांचा आस्वाद घ्यायला मिळत नसे म्हणून त्याला आजारी पडायचं होतं तर मुलांनो आपण आज दोन पॅरेग्राफ समजून घेतले तुम्हाला या भागावर या भागावर गृहपाठ आहे मुलांनो आजच्या गृहपाठामध्ये पाठात आलेल्या रोगांची म्हणजेच आजारांची नावे लिहा व पाठाचे वाचन करा मुलांनो आपला पाठ खूप मजेदार आहे तुम्ही पाठाचे वाचन करा आणि पाठ समजून घ्या आणि आपला गृहपाठ पूर्ण करा धन्यवाद